नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या इजी फूड विथ अश्विनी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला एक स्पेशल अशी मिसळची रेसिपी दाखवणार आहे। आता मिसळ म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतींमध्ये तयार होणाऱ्या मिसळी आठवल्या असतील, तर त्यातलीच आज मी तुम्हाला एक खास आणि स्पेशल अशी झणझणीत तर्रीवाली पुणेरी मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझ्या मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच पुणे रविवार पेठ स्पेशल साबुदाना वडे या रेसिपीमध्ये माझ्या काही सबस्क्रायबरनी मला पुणेरी मिसळ कशी बनवायची हे दाखवण्याची रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी। पण रेसिपी सुरू करण्याआधी अशाच नवनवीन रुचकर पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। चला तर मग झणझणीत अशी पुणेरी मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, दोन बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि 2 चमचे सुकं खोबरं। आता मिसळसाठी लागणारे मसाले बघूया। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 छोटा चमचा हिंग, 1 चमचा जिरे आणि चवीपुरते मीठ। आता इथे मी 1 वाटी हळद आणि मीठ टाकून उकडलेली मटकी घेतली आहे। आज आपण पुणेरी मिसळ बनवत आहोत, त्यामुळे इथे मी पुण्यामध्ये मिळणारं पुणेरी मिसळ स्पेशल फरसाण घेतलं आहे। पुणेरी मिसळमध्ये बटाटा असतो, त्यामुळे इथे मी जी नॉर्मल आपण घरी बटाट्याची भाजी बनवतो तीच मी इथे घेतली आहे आणि तेल। आता सर्वात आधी आपण मिसळसाठी लागणारी तर्री बनवूया। त्यासाठी इथे मी एक कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालणार आहे। यामध्ये शक्यतो थोड्याशा जास्त तेलाचा वापर करावा लागतो, त्यामुळे तर्री खूप छान येते। आता यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरी छान व्यवस्थित फुलली की आता आपण यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूया आणि कांदा आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। कांदा मंद गॅसवर छान परतून तयार होतोय तोपर्यंत आपण एक वाटण काढूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जे आपण 2 चमचे खोबरं घेतलं होतं ते घालूया आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे छान पाणी घालून बारीक असं वाटून घेऊया। आपलं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आणि इकडे कांदासुद्धा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेली पेस्ट घालूया। पुणेरी मिसळ ही कोल्हापुरी मिसळपेक्षा खूप जास्त झणझणीत नसते, त्यामुळे इथे मी 2 मिरच्या वापरलेल्या आहे। तुम्हाला जर झणझणीत अशी मिसळ बनवायची असेल तर थोडीशी मिरची वाढवा आणि मसालेसुद्धा तुम्ही थोडेसे वाढवू शकता। आपलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटणसुद्धा छान असं परतून झालेलं आहे। आता याला थोडंसं साईडला करून यामध्ये आपण हिंग घालूया। हिंग तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा घालू शकता, पण अशा पद्धतीने घातल्यामुळे त्याचा खूप छान असा स्वाद येतो, त्यामुळे मी इथे घातलेला आहे। आता हिंग परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालूया आणि तोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे याचा खूप छान असा फ्लेवर येतो। किंवा या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची पेस्ट घातली तरीही चालेल। आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 1/2 चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालूया। बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो आणि त्याचबरोबर भाजीला खूप छान अशी तर्री येते, त्यामुळे मी इथे 2 चमचे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। या ठिकाणी तुम्ही 2 चमचे काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता। मसाले परतून झाले की आता यामध्ये आपण 1 वाटी उकडून ठेवलेली मटकी घालूया। कुकरमध्ये मटकी उकडून घेताना यामध्ये मी हळद, मीठ आणि थोडेसे पाणी घालून कुकरमध्ये याची 1 शिट्टी काढून घेतलेली आहे, त्यामुळे मटकी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही।
मसाल्यामध्ये मटकी 1 ते 2 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घालूया। पाणी मी इथे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। आता मगाशी वाटून वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालूया, म्हणजे त्यामध्ये राहिलेलं वाटणसुद्धा वायाला जाणार नाही। तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। हा रस्सा मी 7 ते 8 मिनिटे मध्यम गॅसवर छान उकळून घेतलेला आहे। बघा आपल्या भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया। पुणेरी मिसळला खास चव येते ती म्हणजे त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या फरसांमुळे। त्यामुळे पुणेरी मिसळमध्ये अशा पद्धतीची बारीक शेव, बुंदी, पातळ पापडी अशा पद्धतीचं स्पेशल असं फरसाण वापरलं जातं। त्यामुळे मिसळची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये खास मिसळ स्पेशल फरसाण वापरा। मिसळसाठी लागणारा आपला रस्सा तयार झालेला आहे। आता मिसळ पुणेरी पद्धतीची बनवली आहे म्हटल्यावर खाण्यासाठी सर्वसुद्धा त्याच पद्धतीने करायला हवी ना। पुण्यामध्ये मिसळ सर्व करण्याची एक खास आणि वेगळी पद्धत आहे। आता त्याच पद्धतीने आज आपण मिसळ सर्व कशी करायची ते बघूया। त्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये बटाट्याची भाजी घालूया। आपण एरवी जशी बटाट्याची पिवळी भाजी करतो तीच भाजी मी इथे घेतली आहे। आता त्यावरती फरसाण घालूया। यामध्ये तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत पोहेसुद्धा घालू शकता। आता शेवटी यावरती तयार करून ठेवलेला तर्रीवाला मटकीचा रस्सा घालूया आणि प्लेटमध्ये साईडला कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि लादीपाव ठेवून मिसळ सर्व्ह करा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला जर आजची तर्रीवाली पुणेरी मिसळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप खूप शेअर करा आणि इजी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीजसोबत। तोपर्यंत धन्यवाद।